डफरीन चौकातील अजब आणि गजब जीवघेणे गतिरोधक त्वरित काढण्यात यावे अशी मागणी सुजाण नागरिकांमधून होत आहे. सध्या सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रस्त्याची कामं केली जात आहेत. प्रत्येक ठिकाणी नवीन प्रकारचा मॉडेल रस्ता तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते तयार करताना सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. डफरीन चौकात असेच जीवघेणे स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. कुठंही अशा अवाढव्य स्पीड ब्रेकरचं दर्शन होणार नाही, मात्र डफरीन चौकातील सिग्नलजवळ अशा जीवघेण्या स्पीड ब्रेकरचं दर्शन नक्की होतं. एखाद्या वाहन चालकाचा जीव गेल्याशिवाय स्मार्ट सिटीचे अधिकारी हा स्पीड ब्रेकर काढणार नाहीत का, असा सवाल सर्वसामान्य सोलापूरकर विचारत आहेत. डफरीन चौक इथं महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण आणि सर्वसामान्य सोलापूरकरांनी स्पीड ब्रेकरजवळ बॅनर लावून स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जे कामं चालू आहेत त्यातूनच एक नवीन प्रकार या ठिकाणी केलेला आहे. डफरीन चौकात हा अतिशय उंच व जीवघेणा असा स्पीड ब्रेकर या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे, ज्यामुळे महिला, मुले, वृद्ध नागरिक त्याबरोबरच तरुणांना देखील या स्पीड ब्रेकरचा त्रास होत आहे आणि यावरून अपघात देखील झालेले आहेत. मला वाटतं महापालिकेचे अधिकारी आहेत ते बहुतेक गड्याचे गवंडी झाले आहेत का काय असं दिसतं आहे. नागरिकांना स्मार्ट सिटीमधून सुसह्य असं जीवन जगता येईल सोलापुरात असं वाटत होतं, पण सुसह्य राहिलं बाजूला, इथं असह्य जीवन जगताना झालेलं आहे. कारण सगळं गाव खोदून टाकलेलं आहे आणि फक्त एवढंच म्हणतात की सुधारणा होत आहे, सहन करा, पण आता सहनशक्ती आमची संपलेली आहे. त्यामुळं आम्ही प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, नाना कळसकर, ऋषिकेश धाराशिवकर, वैष्णव या सर्वांनी मिळून या ठिकाणी एक फरक लावलेला आहे. मगाशी धाराशिवकर आमच्या म्हणल्याप्रमाणे की थोडे दिवस सहन करा, पण सहन करण्याची सहनशक्ती संपलेली आहे. संपूर्ण शहरामध्ये खड्डे चालू आहेत, बेकायदेशीर कामं आणि हजारो कोटीची कामं, ही कामं निकृष्ट दर्जेची आहेत. या डफरीन चौकामध्ये हरिभाई शाळा आहे, इकडं संगमेश्वर कॉलेज आहे, सेंट जोसेफ असे अनेक लहान मोठे शाळा कॉलेज आहेत. सगळ्यांना या जीव धोक्यात आलेला आहे. त्यामुळं आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आयुक्तांना इचार देतो, वेळेत जर सुधारा आणायचं नाही, वेळेत सुधारा नाही तर शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करून तुम्हाला रस्त्यावर आणलं जाईल, हा इशारा मी शिवसेनेच्या वतीने देतो. इतक्या नाराजीनंतर तरी स्मार्ट सिटीचे अधिकारी डफरीन चौकातील जीवघेणे स्पीड ब्रेकर काढणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.